आदिवासी समाजातून खडतर प्रवास करत धावपटू कविता राऊतनं थेट ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली. एशियन गेम्समधील सुवर्णपदकानंतर ती रिओ ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरली आहे. भोसला मिलिटरी स्कूलमध्ये तिचा सत्कारही करण्यात आलाय. नाशिकमध्ये येताच तिच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी. धावपटू कविता राऊत हिचं सिलेक्शन आता रिओ ऑलिम्पिकमध्ये झालंय. रिओ ऑलिम्पिकमध्ये ती पहिल्यांदा सहभागी होणार आहे आणि नाशिकचे पहिली धावपटू असणार आहे की ऑलिम्पिकमध्ये ज्याला सहभाग करता येणार आहे. कविता, तुझं अभिनंदन. आता काय काय तयारी तुझी करायची आहे आणि एकूण तुझा अनुभव जो होता एशियन ऑलिम्पिकचा आता जो पुरस्कार मिळाला तो कसा होता? मी पहिले तर खूप खूप नाशिककरांचे, सगळ्या मीडियांचे, भोसला मिलिटरी सोसायटीचे आणि सगळ्या नाशिकच्या डॉक्टरांचे, सगळ्यांचे मी आभार मानेन. कारण मी फक्त मेहनत करायची, पण जो मला सपोर्ट दिला नाशिककरांनी, जो सपोर्ट दिला त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स होताच होता, पण मला सगळ्यांचा आशीर्वाद पण होता, त्याच्यामुळे हे शक्य झालं. आणि ते आत्ता जे माझं स्वप्न होतं ऑलिम्पिक गेम्सचं 2012 पूर्ण नाही झालं, ते आत्ता पूर्ण होणार आहे. तर मी खूप खुश आहे आणि याची पुढची तयारी, जसं मला आतापर्यंत नाशिककरांनी माझ्यावरती विश्वास ठेवला तसंच असाच विश्वास ठेवावा आणि मी रिओमध्ये माझं जेवढं मला बेस्ट देता येईल तेवढं मी देईन. अरे शुभेच्छा तुला. सर क्या देखते हो आप, किस तरह का एक सिनेरियो है और क्या पोजीशन हो सकता है अपना आने वाले दिनों में? सर कविता 2012 का ओलंपिक नहीं खेल पाई थी, उस दिन भी मैं कविता को लेने के लिए गया था और आज जब ओलंपिक क्वालिफाई करके आई और मुझको बर्थडे गिफ्ट दिया, ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी. और ये दिन कविता का दिन था, भगवान का आशीर्वाद था. और अब हम रियल में मैराथन की तैयारी में लग जाएंगे क्योंकि हमारा जो एक मेंटल प्रेशर था ओलंपिक क्वालिफिकेशन का वो हो गया है और हम विद इन 2-3 डेज जो है ऊटी के लिए निकल रहे हैं. और हम नासिक के लिए और महाराष्ट्र के लिए और भारत के लिए जितना अच्छा कर पाएंगे हम दोनों उसके लिए पूरी मेहनत करेंगे. और जो नासिक जो हम पर जिम्मेदारी सौंप रखी है हम उसको पूरा करने की कोशिश करेंगे. कविता राऊत ही पहिली धावपटू आहे की जिने आदिवासी समाजातून आपलं नाव आता ऑलिम्पिकपर्यंत नेलं आहे. तिच्यामुळेच आज अनेक खेळाडू नाशिकमध्ये तयार होत आहेत आणि आता तिच्या ऑलिम्पिकमध्ये जाण्यामुळे खेळाडूंना मोठं प्रोत्साहन मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.